बाई पण भारी देवा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बाई पण भारी देवा चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला होता. सहा बहिणींभोवती फिरणारं कथानक या चित्रपटात पाहायला मिळालं. कथानकाबरोबरच चित्रपटातील कलाकारांचंही भरपूर कौतुक झालेलं दिसून आलं. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्रींच्या महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळाल्या. केदार शिंदे यांच्या बाई पण भारी देवा या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत केवळ एका महिन्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवण्याचा विक्रम रचला आहे. हा चित्रपट येऊन वर्ष झालं असून चित्रपटाच्या वर्षपूर्तीनिमित्त केदार शिंदे यांनी केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट शेअर करत ते म्हणाले, याच दिवशी मागच्या वर्षी एक आयुष्यात घटना घडली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. माझ्या पाठीशी सहा दणदणीत ब्लॉकबस्टर बायका होत्या. बाई पण भारी देवा या सिनेमाने मला खूप काही दिलं, द्रव्य रूपात नाही पण महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांच्या मनात एक महत्वाची जागा नक्कीच मिळाली. आज वर्ष झालं तरी कौतुकाचा वर्षाव कमी झाला नाही. पुढे त्यांनी लिहिलं आहे की सैराट नंतरचा गल्ला या सिनेमाने कमवला. मी नेहमीच म्हणतो, एक बाई जर घर चालवते तर ती नक्कीच सिनेमा चालवू शकते. जबाबदारीची जाणीव आहे. यानंतर जे जे करेन ते या सिनेमाच्या तुलनेत प्रेक्षक पाहणार. धुंदीत राहून काम करणार नाही. पुन्हा शून्यापासून सुरुवात केली आहे. मला खात्री आहे मायबाप प्रेक्षक पुन्हा पाठीशी उभे राहतील स्वामींसारखेच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.